मागासवर्गीय समाज आणि मेहेरबाबा ट्रस्ट यांच्यामध्ये नवा वाद उभा राहिला आहे. मेहेरबाबा ट्रस्ट ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केला जातोय असं आरबीआयच्या वतीनं म्हटलं जात आहे. अरणगाव येथील मागासवर्गीय समाज आणि अवतार बाबा मेहर ट्रस्ट यामध्ये 72 एकर जागेचा वाद निर्माण झाला. सदर जागा महार वतनाखाली आली असून ट्रस्टच्या वतीनं बळकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. मागासवर्गीय समाजाला पोलिसांच्या नावानं धपकावलं जातं. या भागातील मागासवर्गीय समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आलं. यावेळी तक्रारदार राजेंद्र कांबळे, गौतम कांबळे, रोहिदास कांबळे, आरपीआयचे शहर जिल्हा अध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हा अध्यक्ष पवन भिंगार दिवे, युवक जिल्हा सचिव मेहर कांबळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, राहुल कांबळे आदींसह कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या. देशामध्ये महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय लोकांवर दिवसेंदिवस अत्याचार वाढत चाललेले आपण कित्येक वेळा पाहिलेले. ज्या मागासवर्गीय लोकांना काही जमिनी दिलेल्या आहेत मारवतन म्हणून, त्या जमिनी लाटण्याचं काम या अगोदरही बरेच वेळा झालेलं आहे. त्याचप्रमाणे औरंगाव येथे 72 एकर जमीन मेहेरबाबा ट्रस्ट हे लाटण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना आम्हाला आजच्या माध्यमातून एकच सांगायचं आहे, आमच्या समाजाचा जर तुम्ही जमिनी लाटण्याचा प्रयत्न करताल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तुम्हाला आम्ही या सर्व विषयाचा पाठपुरावा करून तुमच्यावर योग्य ती कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू. मी राजेंद्र उत्तम कांबळे, औरंगाबाद येथील रहिवासी असून आमच्या येथील महारवतन अवतार मेहेरबाबा ट्रस्ट सर्वे नंबर 23-24-25 गट करून 27 ब त्यांनी आमच्या नावावर न लावता त्यांच्या नावावर लावला आणि बळकावण्याचे प्रयत्न चालू होता. सदोदित आम्हाला पोलिसांची यांचे त्यांचे दहशत दाखवून आम्हाला अजून घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ते सदर्व सर्वांनी मेरनाथ करतुरी, रमेश जंगले साहेब, श्रीदरगा ट्रस्टी या 3-4 जणांनी मिळून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न व षडयंत्र करून राहिले होते. तरी कृपया सर्व जनतेने ह्या गोष्टी सहकार्य करावे आणि हे महारवतन आम्हाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. प्रतिनिधी निलेश आगरकर, News Today 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.